वेलकम बैक टू ब्लॉसिस किचन। चीज रोल रेसिपी बनवायला इजी आणि खायला खूप टेस्टी। लागणारे साहित्य आहे 3 उकडलेले बटाटे, चवीपुरता मीठ, बॉइल कॉर्न, ग्रेटेड आणि क्यूब चीज, जिंजर गार्लिक चिली पेस्ट, 1 अंडा, आवडत असल्यास सॉसेजेस, 1 मॅजिक क्यूब, 2 चमचे कॉर्नफ्लावर, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, कोथिंबीर आणि ब्रेड क्रम्स। प्रथम एका बोल मध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घ्या। बटाटे व्यवस्थित मॅश झाल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लावर घाला। गार्लिक जिंजर चिली पेस्ट घालायची आहे। ब्लॅक पेपर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काही वेळेला चीज सॉल्टी असते त्यामुळे मीठ जपून घालावे। माझ्या आवडीनुसार मी हे हर्ब्स घालते, बट इट कॅन बी ऑप्शनल। आता हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे। चवीसाठी 1 मॅजिक क्यूब घाला आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या। तळ हातावर छोट्या प्रमाणात मिश्रण घेऊन ते स्प्रेड करा। त्यामध्ये सॉसेजेस, बॉइल कॉर्न व चीज ह्याची फिलिंग भरा। येथे एक प्रिकॉशन घ्या आणि ती म्हणजे फिलिंग नंतर बटाट्याची कवर 1 पीस करा, म्हणजे व्यवस्थित बंद करा। तसेच अंड्याची कोटिंग सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद केल्यावर चीज रोल तळताना अजिबात फुटत नाहीत। चीज रोल क्रंची करण्यासाठी त्याला अंड आणि ब्रेड क्रमची कोटिंग करा। अंड्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा कोटिंगसाठी वापरू शकता।
इथे आपले चीज रोल तयार झाले आहेत। हे तुम्ही लगेच तळू शकता किंवा 2-3 दिवस तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून नंतर काढून तळू शकता। चीज रोल तळताना कढई मध्ये ते सुटसुटीत तळून घ्या। तळायला घातल्यावर हे लगेच टर्न करू नका, 1-2 मिनिटांनंतर हळूवारपणे टर्न करा। आणि नंतर मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या। मुलांसाठी हेल्दी असलेली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। इट्स रेडी टू ईट चीज रोल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग। सी यू सून। टेक केअर।